राहाता शहरातील तरुण व्यावसायिकांच्या संवेदनशीलपणा दिसून आला आहे. राहाता पोलीस स्टेशन नजीक एक परप्रांतीय वृद्ध निर्जीव अवस्थेत दिसून आला. त्याची अवस्था अगदी क्षीण झाल्यासारखी होती. त्याची अवस्था बघून ओम पाणसरे, नितीन स्नानसे, नवनाथ मुर्तडक, मयूर आमकर, आकाश सनानसे, अवी सनानसे, राम पाणसरे, मनोज आव्हाड आणि अनिकेत तुपे यांनी थंडीने कुडकुडत असलेल्या त्या व्यक्तीला गरम पाण्याने स्वच्छ केले. नवे कपडे घालून त्याला चहा, बिस्किट आणि नाश्ता खाऊ घातला. भाषेची अडचण असल्याने अडचणी निर्माण झाल्या. दरम्यान पत्रकार दिलीप खरात आणि माजी नगरसेवक राजेंद्र अग्रवाल, वकील रामनाथ सदाफल, गणेश निकाले यांच्यासह शहरातील काही जागरूक नागरिक सुद्धा आले. या सर्वांनी तरुणांच्या ह्या मानवतेच्या कार्याबद्दल त्यांचे कौतुक केले. मात्र यापुढे काय असा प्रश्न सर्वांना पडला. शिर्डी येथील पत्रकार प्रशांत अग्रवाल हे योगायोगाने तिथे आले. त्यांनी माहिती अंती शिर्डी येथील साई आश्रयाचे संचालक गणेश दलवी यांना फोनवरून संपर्क साधला. गणेश दलवी हे लगेच रुग्णवाहिका घेऊन तेथे दाखल झाले. साईंच्या कृपेने साई आश्रयात सध्या वृद्धाला आश्रय देण्यात आला असून मदतीसाठी धावून आलेल्या तरुणांमधील माणुसकीचे दर्शन या निमित्ताने घडले आहे. परिसरामध्ये पोलीस स्टेशनच्या अगोदरच या ठिकाणी रस्त्याच्या कडेला एक बेवारस रुग्ण म्हणता येईल आपल्याला, ते या ठिकाणी सापडले. आणि आपल्या राहता येथील जे नागरिक आहेत त्याच्यामध्ये राजू भाऊ असतील, नितीन भाऊ असतील, अशा अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले. आणि त्यांनी त्या रुग्णाची विचारपूस केली. आणि त्यांना जेव्हा कळलं की हा माणूस खूप लांबून या ठिकाणी चालत आलेला आहे, हा जवळजवळ बेळगाव या ठिकाणाहून या ठिकाणी चालत आलेला आहे, जवळजवळ 500 किलोमीटर हा चालत आला. मग कशा पद्धतीने आला असेल, कशा ऊन वारा पावसाच्या ह्याच्यात आला असेल हे न सांगता येणारं. आणि त्यांची आजची परिस्थिती अशी की त्यांच्या पाठीमागं काही जखमा झालेल्या आहेत, पाय सुजलेले आहेत, जे पोटामध्ये अन्न नव्हतं आणि त्यातनं अशक्तपणा त्यांच्या शरीरामध्ये होता. आणि अशा वेळेस या सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व मंडळींनी एक समाजसेवा म्हणून, साईबाबांची सेवा म्हणून त्यांचं या ठिकाणी स्वच्छ त्यांना आंघोळ घातली, त्यांना चहापाणी केला, त्यांना नाश्ता दिला, त्यांना चांगले स्वच्छ कपडे घातले. आणि खरोखरच हीच साईबाबांची सेवा मला असं वाटतं. आणि नेमकंच 10 मिनिटांपूर्वीच मी राहत येऊन गेलो भाजीपाला घेऊन इथून. आणि शिर्डीत पोहोचल्यानंतर मला प्रशांत भाऊ फोन आला की असं असं व्यक्ती आहे की जे आजारी आहेत आणि खूप लांबून आलेले आहे, निराधार आहेत. तर मी त्यांना एकच सांगितलं की मी फक्त भाजीपाला घरी ठेवतो आणि ॲम्ब्युलन्स घेऊन या ठिकाणी येतो. आणि तेवढ्या वेळात मी इथे पोहोचलो आणि खरोखर बघितलं तर परिस्थिती खूप दयनीय आहे. आपल्याला खरोखर माणुसकी अशा ठिकाणी आपण दाखवली पाहिजे, विनाकारण आपण इतर ठिकाणी दाखवण्यापेक्षा अशा सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर होऊन आपण समाजाला हातभार लावला पाहिजे. असे जे निराधार लोक असतील यांना सहकार्य करण्याची खरोखर खूप गरज आहे. आपल्या साई आश्रयामध्ये असेच 260 त्याच्यामध्ये मुलं मुली असतील, मनोरुग्ण असतील, आजी आजोबा असतील, निराधार महिला असतील, अशा लोकांचा त्या ठिकाणी समावेश झालेला आहे. आणि खरोखर चांगल्या गुण्यागोविंदाने त्या ठिकाणी ती राहत आहे. अनेक आपलं पोलीस स्टेशन असेल, राहता पोलीस स्टेशन, शिर्डी, कोपरगाव, येवला, इथून देखील आपल्याकडे मनोरुग्ण म्हणा, निराधार पुरुष महिला त्या ठिकाणी येत असतात, मुलं येत असतात. आपल्या बसस्टँडहून देखील मागच्या वेळेस अतिशय विचित्र परिस्थितीमध्ये एक महिला होती आणि ती मनोरुग्ण होती, तर तिला देखील आपल्याकडं पोलिसांनी दाखल केलं आणि आज ती चांगल्या प्रकारे नॉर्मल आहे. आणि ह्या कामासाठी बरेच दानशूर लोकांचा सहभाग असतो, तुमच्यासारख्या सामाजिक सेवकांचा देखील सहभाग असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळे डॉक्टर देखील आम्हाला सहकार्य करतात. ज्या पद्धतीने त्या पेशंटचा इलाज केला जाईल त्या पद्धतीने त्या डॉक्टरांना, आपल्या मनोरुग्ण असेल तर आपल्या साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर खैरनार असतील, त्याच्याबरोबर डॉक्टर लोडा असतील, अशा अनेक यांच्या सहकार्याने आपण या ठिकाणी त्यांचे उपचार घेत असतो. आज अत्यंत आम्ही इतके व्याकुळ झालो होतो. तो जो इसम होता तो ओळखीचा नाही, काहीच नाही, त्याची भाषा समजत नव्हती. आणि आज हे जे राहते शहरातले जे कार्यकर्ते, तरुण कार्यकर्ते, त्यांनी आज इतकं मोलाचं काम केलेलं आहे. आणि त्याच वेळेस प्रशांत वाघरोल या ठिकाणी राहते, ते आले असताना कामानिमित्ताने त्यांना आम्ही विनंती केली. त्यांनी लगेच गणेश भाऊंना फोन करून, गणेश भाऊ दळवींना फोन करून बोलवलेले. आणि त्यांनी खरंच एक अर्धा तासात गणेश भाऊ या ठिकाणी आले आणि सदर इस्माची आज त्यांनी चौकशी केली. त्याच्या हातापायात धोसर लागलेला आहे, चालून चालून त्याचे पाय वगैरे सुजलेले आहे. आणि स्वतः गणेश भाऊ असतील, सर्व कार्यकर्ते ही परिस्थिती पाहून सर्व हेळवून गेले. त्याला चहापाणी केला, त्यांना पाणी वगैरे पाजलं. आता प्रशांत भाऊंनीसुद्धा आम्हाला खूप मदत केली. आम्ही गणेश भाऊ दळवींचं आणि प्रशांत भाऊ अग्रवालचं, मी सर्व या कार्यकर्त्याच्या वतीने मी तुमचे सतत आभारी आहे. प्रतिनिधी धनंजय वाकचौरे, माय न्यूज, राहता.